विद्यार्थी मित्रांनो गणित भाग दोन्ही येता नवी प्रकरण तीन त्रिकोण ट्रँगल यासाठीचा सरावसंची तीन पॉईंट एक प्रॅक्टिस सेट नंबर तीन थ्री पॉईंट वन आपण पाहतोय त्यातला चौथा प्रश्न पाहणार आहोत त्रिकोणाच्या तीन कोणापैकी एक कोण सर्वात लहान कोणाच्या दुप्पट व दुसरा कोण सर्वात लहान कोणाच्या तिप्पट आहे तर त्या तिन्ही कोणांची मापे काढा द मेजर ऑफ वन ऑफ द अँगल ऑफ ट्रँगल इज टॉइस द मेजर ऑफ इट स्मॉल स्मॉलेस्ट अँगल अँड द मेजर ऑफ द अदर इज थ्राईस द मेजर ऑफ द स्मॉलेस्ट अँगल फाईंड द मेजर्स ऑफ द थ्री अँगल्स ओके या ठिकाणी तीन कोणापैकी सर्वात लहान कोणाचं माप आपल्याला एक सांश आपण मानूया लहान कोणाच्या तिप्पट असणाऱ्या कोणाचं माप साहजिकच तीन एक सांश होणार लहान कोणाच्या तिप्पट आणि सर्वात लहान कोणाच्या दुप्पट असणाऱ्या कोणाचं माप या ठिकाणी दोन एक सांश होईल ओके त्रिकोणाच्या तीन कोनांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते म्हणूनच एक सांश दोन एकशे अंश आणि तीन एकशांश तिघांची बिरीज एकशे ऐंशी अंश घेतलेले आहे समीकरण तयार केलेलं आहे एक स तिथं तीन वेळा येतं दोन वेळा येते एक वेळा एकूण सहा वेळा झाले सहा एक स तीन एक साधिक दोन एक साधिक एक एक सहा एक बरोबर एकशे ऐंशी दोन्ही बरोबर सहा न भागल्यानंतर एक बरोबर एकशे ऐंशी भागले सहा साहित्य अठरा साई शून्य शून्य एक्सची किंमत ऐंशी आलेली आहे म्हणजे लहान कोणाचं माप तीस अंश मिळालेलं आहे त्याच्या दुप्पट असणाऱ्या कोणाचं माप दोन एक सीस दोन साठ अंश आणि त्याचे तिप्पट असणाऱ्या कोणाचं माप नव्वद अंश ओके म्हणजे त्रिकोणाच्या कोणाची मापे तीस अंश साठ अंश नव्वद अंश अशा आहेत ओके पाचवा प्रश्न आपण पाहणार आहोत आकृतीमध्ये दिलेल्या कोणाच्या मापावरून एक्स वाय झेडच्या किमती काढा या ठिकाणी त्रिकोण ई एन यम मध्ये हा वाय दिलेला आहे हा कोण यन ई टी शंभर अंश दिलेला आहे कोण ई एन एम एक्शाचा आहे कोण ई एम एन झेड अंशाचा आहे बाह्य कोण त्रिकोण ई एन चा बाह्य कोण कोण ई एम आर एकशे चाळीस अंश दिलेला आहे ओके इन द फिगर मेजर्स ऑफ सम अँगल्स आर गिव्हन युजिंग द मेजर्स फाइंड द व्हॅल्यूज ऑफ एक्स वाय झेड या आकृतीमध्ये कोण एन ई टी आणि कोण एन ई एम हे रेषीय जोडीतील कोण आहेत म्हणून एन ई टी आणि कोन वाय यांची बेरीज एकशे ऐंशी अंश आहे परंतु एन ई टी शंभर अंश आहे म्हणून शंभराधिक वाय बरोबर एकशे ऐंशी वाय बरोबर हा शंभर पदेड गेल्यानंतर एकशे ऐंशी वजा शंभर वाय बरोबर ऐंशी अंश ओके म्हणजे वायचं माप या ठिकाणी ऐंशी अंश मिळालेला आहे अशाच पद्धतीनं इथं झेड आणि एकशेचाळीस अंश हे रेषे जोडतील कोण आहेत त्यांची बेरीज एकशे ऐंशी अंश म्हणून झेड अधिक एकशे चाळीस बरोबर एकशे ऐंशी आणि झेडबरोबर एकशे ऐंशी वजा एकशे एकशेचाळीस झेडबरोबर चाळीस अंश ओके आहेत आपण काढलेला e आहे कोण ई एम आर आणि को अधिक कोण बरोबर एकशे ऐंशी रेशी जोडतील कोण आहेत हाच तो ई एम आर आहे एकशे चाळीस अधिक कोण बरोबर एकशे ऐंशी कोण बरोबर एकशे ऐंशी हा एकशे चाळीस पलीवाजा एकशेचाळीस एकशे ऐंशी म्हणून एकशेचाळीस गेले बरोबर चाळीस अंश ओके या ठिकाणी कोण ई एम आर हा त्रिकोण एन ई एमचा बाह्य कोण आहे आणि त्यामुळे या ठिकाणी दूरस्थांतर कोणाचे प्रमेय आहे गुणधर्म आहे एकशे चाळीस बरोबर किंवा ई एम आर बरोबर एक साधिक वाय ओके ई एम आर बरोबर एकशे चाळीस अंश वाय अधिक एक स एकशे चाळीस अंश बरोबर एक साधिक वाय परंतु वाय ऐंशी आहे म्हणून या ठिकाणी एकशे चाळीसमधून या ठिकाणी ऐंशी गेले साठ उरले कोणी एक सरोबर साठ अंश ओके पहा कोण ई एम आर बरोबर एक साधिक वाय दुरस्तांतर कोणाची प्रमेय एकशे चाळीस अंश अधिक बरोबर एक सडायचं आहे अधिक वाय साठ ऐंशी अंश आहे एकशे चाळीस वजा ऐंशी साठ एक्स बरोबर साठ अंश ओके एक्स बरोबर साठ अंश बरोबर ऐंशी अंश आणि झेड बरोबर चाळीस अंश ओके आकृतीमध्ये रेषा ए बी समांत रेषा डी दिल्या मापावरून कोण डी आर ई कोण डी आर ई या कोणाचे माप आणि कोण ए आर ई कोण ए आर ई या कोणाचे माप काढायचे आहे ओके रेषा ए बी समांत रेषा डी आणि त्यांची छेदिका ए डी घेतली तर या ठिकाणी कोण बी ए डी कोण बी ए डी एकरूप कोण ए डी ई हे उत्क्रम कोण आहेत ए बी आणि डी या रेषांना ए डी या छेदिकाने छेदले असता बी ए डी आणि कोण ए डी ई उत्क्रम कोण आहेत ते एकरूप असतात बी ए डी सत्तर अंशाचा आहे म्हणून कोन ए डी हा सुद्धा सत्तर अंशाचा आहे ओके हा जो कोण आहे कोण ए आर ई कोण ए आर ई हा त्रिकोण आर डीई चा बाह्य कोण आहे आणि बाह्य कोणाचे मारस्थांत्रकोणाचे प्रमेय काय आहे या बाह्य कोणाचे माप दूरस्थांत्रकोणाच्या मापांची वर्षी इतकी असते हा सत्तर मिळाला डी हा चाळीस सत्तराने चाळीस या ठिकाणी एकशे दहा अंश ए आर ई ओके आपल्याला ए आर ई मिळालेला आहे डी आर ई विचारले आहे ए आर ई आणि डी आर ई हे रेषे जोडतील कोण आहे दोघांची एकशे ऐंशी बरीच आहे त्यातला एक, एक मिळाला आपल्याला एकशे दहा अंशाचा मिळाला त्यामुळे एकशे ऐंशी म्हणून एकशे दहा अंश वाजायच्या सत्तर अंश मिळणार आहे आपल्याला डी आर ए हा दुसरा ई कोण मिळाला ओके सविस्तर मांडणी पाहतो पहा कोण ए ई बरोबर या ठिकाणी कोण आर डी ई अधिक कोण डी ई आर या ठिकाणी सत्तर आहे आर डी आत्ता आपण पाहिला डी आर सत्तर आहे चाळीस आहे सतरा अधिक चाळीस बरोबर एकशे दहाश हा कोण ए ई आहे आणि आत्ता पहिले आपण रेशी जोडतील कोण ए आर ए अधिक कोण डी ई बरोबर एकशे ऐंशी अंश रेषे जोडतील कोण त्यात कोण ए ई हा सत्तर एकशे दहाश आहे एकशे दहा अधिक कोण डी ई बरोबर एकशे ऐंशी अंश एक करून आपल्याला एक म्हटलेला इथं कोण डी ई बरोबर एकशे ऐंशी वजा एकशे दहा हा एकशे दहा पदवी गेल्यानंतर एकशे ऐंशी एकशे दहा वजा होणार आहे त्यामुळे साहजिकच कोण डी ई बरोबर सतराश म्हणून कोण डी ई बरोबर सतरा अंश आणि कोण ए आर ई बरोबर एकशे दहा अंश ओके लेट द मेजर ऑफ द स्मॉलेस्ट अँगल ए अँगल बी एक्स डिग्री अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन द मेजर ऑफ द अदर टू अँगल्स ऑफ द अँगल्स टाईस एक्स दॅट मीन्स डबल 3 X, that means triple, okay. Thrice X and 2X. The sum of the measure of all angles of a triangle is 180 degree. Therefore X plus 2x plus 3 is equal to 180 degree. 3x plus 2x plus X. 6x is equal to 180. X is equal to 30 degree. 2x is equal to 30 into 260 degree. And 3x is equal to 30 into 3.

वाई इज इक्वल टू वन हंड्रेड एटी माइनस हंड्रेड वाई इज इक्वल टू एट्टी डिग्री ओके वाई इज डिग्री डिग्रीन एंगल झेड दॅट मीन्स यंग एंगल एन एम ई और एंगल ई एम एन प्लस एंगल ई एम आर इज इक्वल टू वन हंड्रेड एटी डिग्री एंगल सिनियर पेअर एंगल ई एम आर इज इक्वल टू वन हंड्रेड फॉर्टी डिग्री वन हंड्रेड एटी माइनस वन हंड्रेड फॉर्टी इज इक्वल टू फोर्टी डिग्री झेड इज इक्वल टू फोर्टी डिग्री ओके सियर एंगल ई एम आर प्लस एंगलल झेड इज इक्वल टू वन हंड्रेड एटी एंगल इन अ लिनियर पेयर्स वन हंड्रेड फॉर्टी इज एंगल ई एम आर प्लस एंगल झेड और ओनली एंगल झेड और ओनली झेड इज इक्वल टू वन हंड्रेड एटी झेड इज इक्वल टू वन हंड्रेड एटी वन हंड्रेड फोर्टी झेड इज इक्वल टू फोर्टी ओके हेयर एंगल ई एम आर इज द एक्सटेरियर एंगल ऑफ ए ट्रैंगल ई एन एम देर फॉर एंगल ई एम आर इज इक्वल टू एक्स प्लस वाई ओके दैट मीन्स वन हंड्रेड फॉर्टी इज इक्वल टू एक्स प्लस एटी वाई इज एटी हियर एंगल ई एम आर इज इक्वल टू एक्स प्लस वाई थेरम ऑफ रिमोट इंटेरियर एंगल Here 140 is equal to x plus 80, x is equal to 140 minus 80, x is equal to 60 degree. Okay. Here x is equal to 60, y is equal to 80, and z is equal to 40 degree. In figure, line AB parallel and D, line AB parallel and D, find the measures of angle DRE, angle DRE, and angle ARE using given measures of some angles okay here line ab parallel line de and line ad is a transversal therefore angle bad is equal to angle ade alternate angles are equal okay the angle ba is equal to 70 degree therefore angle ade also 70 degree okay here angle again are is a exterior angle of triangle rde okay therefore using theorem of remote interior angles angle are is equal to angle rde plus angle red angle rde 70 degree प्लस आर ई डी फॉर्टी सेवंटी प्लस फॉर्टी वन हंड्रेड टेन एंगल ए आर ई ओके एंगल डी आर ई एंड एंगल ए आर ई आर लिनियर पेअर ऑफ एंगल्स सब एडिशन ऑफ टू एंगल्स इज इक्वल टू वन हंड्रेड एटी डिग्री दर फॉर एंगल डी आर ई इज इक्वल टू वन हंड्रेड एटी मायनस वन हंड्रेड टेन सेवन्टी डिग्री ओके एंगल डी आर इज टू सेवेंटी डिग्री सी एंगल ए आर ए इज इक्वल टू एंगल आर डी ई प्लस एंगल डी ई आर थेरम ऑफ रिमोट रिमोट इंटिरियर एंगलस एंगल ए आर एज इक्वल टू सेवनटी प्लस फॉर्टी वन हंड्रेड टेन एंगल ए आर एज इक्वल टू वन हंड्रेड टेन दिस इज फर्स्ट एंगल ए आर एआर प्लस एंगल डी आर इज इक्वल टू वन हंड्रेड ए डिग्री एगल्स सीन लिनियर पेयर्स वन हंड्रेड टेन प्लस एंगल डी आर इज इक्वल टू वन हंड्रेड एटी एगल डी आर ईज इक्वल टू वन हंड्रेड एटी मायनस वन हंड्रेड टेन एंगल डी आर ई इज इक्वल टू सेवन्टी डिग्री सबट्रॅक्शन वन हंड्रेड एटी मायनस वन हंड्रेड टेन सेवन्टी डिग्री देअर फर आन्सर इज दॅट एंगल डी आर ईज इक्वल टू सेवन्टी डिग्री अँड एंगल एआर टू वन हंड्रेड टेन डिग्री ओके अशा पद्धतीने हा व्हिडिओ जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना पाठवून त्यानेही सहकार्य करा धन्यवाद